हां डॉक्टर साहब, आपण धन्वंतरीचे जे प्रोडक्ट वापरले तर त्या संदर्भातला आम्हाला एखादा अनुभव सांगा. धन्वंतरीच्या बाबतीमध्ये अनुभव सांगायचा होता. माझा स्वतःचा मुलगा, त्याला 4 वर्षापूर्वी लेफ्ट साईड MCR झालं होतं. तर त्यानंतर त्याला जो प्रॉब्लेम आले त्या विषयी म्हणजे मेंटली, त्यामध्ये मला माहिती मिळाल्यानंतर मी इमुरिच न्यूरोरिच सुरू केलं. त्यामध्ये हळूहळू त्याचा रिझल्ट यायला लागला. नंतर कालांतरी पूर्ण माहिती नसल्यामुळे अर्धवट रिझल्ट मिळाल्यामुळे ते बंद पडलं. पण जेव्हापासून मग मी आज 6 महिन्यापूर्वी डॉक्टर आपल्या सॉरी मलकापूरचे अनिल टेकाळे साहेब मलकापूर यांच्यासोबत यांच्या सानिध्यात आलो, तर त्यावरून या चर्चा झाल्यानंतर परत मला माहिती झालं की आपण जे बंद केलं ते फार चुकीचं झालं, कंटिन्यू करायला पाहिजे होतं. तर असो आता परत 6 महिन्यापासून मी कंटिन्यू सुरू केलेलं आहे आणि डोजेस व्यवस्थित झालेले आहेत. अगोदर म्हणजे ते डोजेस व्यवस्थित नव्हते, तर आता त्यामध्ये सर्वांमध्ये जे प्रॉब्लेम आले होते काय काय प्रॉब्लेम आले होते त्याच्यामध्ये इथे त्याला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मेमरी राहिलेली नव्हती. बरं, ऑपरेट केल्यामुळे मेमरी नव्हती, पॅरालिटिक सिम्पटम्स होते, बोलता येत नव्हतं, दिसत पण नव्हतं, कमी दिसायला लागायचं. तर आम्ही विचार केला एक फॅमिलीमध्ये, बाकी सर्व विकार आले तर चालेल पण बुद्धी ही आवश्यक आहे. बुद्धी जर नसेल तर तो जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. म्हणून मग आम्ही सर्व विचार केला आणि त्याच्या बुद्धीचा विचार म्हणजे प्रोग्रेस करण्यासाठी विचार केला. तर हे आपलं धन्वंतरीचं तेव्हापासून इमुरिच आणि न्युरोरिच कंटिन्यू सुरू झालं. त्यासोबतच त्याला मध्यंतर स्ट्रोक मध्ये शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे मधुनिन चूर्ण सुरू केलं. तर आता 6 महिन्यामध्ये त्याचं शुगर कंट्रोल लेवल आली आणि मेमरी मध्ये तर मला असं वाटतं की आपण जो म्हणतो 100 ने 101% रिझल्ट आले. अच्छा, त्याची पूर्ण मेमरी वापस आली. आता पॅरालिटिक सिम्पटम्स राहिलेले आहे हातामध्ये थोडं आणि पायामध्ये. आता म्हणजे जेव्हा त्याची मेमरी आली तर मला असं वाटतं की 6 महिन्यामध्ये त्याचा पॅरालिसिस सुद्धा कव्हर होईल आणि तो पूर्वीसारखा आमचा एक म्हणजे घराचा सदस्य जो पूर्वी होता तसाच राहील. बरं, आपल्या मुलाचं वय किती आहे? त्याचं वय आता साधारणतः 30-31 वर्ष असं. आणि त्याला या सगळ्या प्रॉब्लेमसाठी अगोदर आपला किती खर्च झालेला आहे? आतापर्यंत मी त्याला म्हणजे नागपूरला वगैरे त्याला ट्रीट करावं लागलं, तर नागपूरला सिम्स हॉस्पिटलला त्याचं ऑपरेट वगैरे झालं. त्यानंतर मग फिजिओथेरपी, स्ट्रीक थेरपी हे कंटिन्यू होतं. तर माझा आतापर्यंत साधारणतः त्याच्यावर उपचारावर 18 ते 20 लाख रुपयापर्यंत टोटली खर्च झालेला आहे. असं? बर, खूप खर्च झाला. बरं, आता धन्वंतरीचे प्रोडक्ट तुम्ही जे वापरले त्यांच्यासाठी, तर त्याबद्दल तुम्हाला पूर्ण समाधान आहे? त्यांचं समाधान आहे. म्हणूनच मी आज मी होतो की मला आता त्याचं पॅरालिसिस आणि ते थोडंफार राहिलेले हँडीक्राफ्ट ते पण निघून जाईल आणि उद्या त्याचं हँडीक्राफ्टचं सर्टिफिकेट कॅन्सल होईल असं मला वाटते. अशी तुम्हाला खात्री वाटते? एवढं त्याचं कारण त्याची मेमरी आम्ही मेमरीवरती जास्त अगोदर विचार केला. मेमरीसाठी औषध दिलं तर त्याची मेमरी आज 101% आल्यासारखं झालं. त्याला तुम्ही 30 वर्षामधला अगोदरचा कुठलाही प्रॉब्लेम विचारा तो पूर्ण 30 वर्षामधला पूर्ण सांगतो. बर, मग धन्वंतरीच्या प्रोडक्ट बद्दल तुमचा काय संदेश आहे इतरांसाठी? मी तर म्हणतो असे आहेत किंवा जुनाट आजार आहेत किंवा बाकीचे जे आहेत कुठलेही विकार असो.